भारतीय बनावटीची खेळणी आणि गेम्स याला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यातल्या विद्याभवन संचालित मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रानं राष्ट्रीय पातळीवरच्या खेल खेल में टॉय अँड गेम डिझाईन स्पर्धा आयोजित केली आहे. या रविवारी या स्पर्धेचं ऑनलाईन स्वरूपात उद्घाटन होणार आहे. टाकाऊ वस्तूंमधून वैज्ञानिक खेळणी तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले संशोधक अरविंद गुप्ता यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे. भारतीय भवन पुणे केंद्राच्या अध्यक्ष लीना मेंदळे यावेळी उपस्थित राहतील अशी माहिती भारतीय विद्याभवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारतीय बनावटीची खेळणी पारंपरिक क्रीडा प्रकार यांची आधुनिक गेम्सशी सांगड घालत मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे असं काकिर्डे यांनी सांगितलं. ही स्पर्धा दोन गटात होणार असून त्याची सविस्तर माहिती भारतीय विद्याभवनच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.